संस्कृत विश्वविद्यालय लोकभिमुख करण्यात डॉक्टर चांदे यांचे बहुमूल्य योगदान असून कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातर्फे डॉक्टर पंकज चांदे यांचं अभिनंदन ग्रंथाचा प्रकाशन समारोह शनिवार 9 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता रामटेक येथे संपन्न झाला. या सोहळ्यात नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्कृतला लौकिक मिळवण्याचा प्रयत्न केला असे आदरणीय डॉक्टर पंकज चांदे जे आपल्या कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे संस्थापक कुलगुरू आहेत होते. त्याचप्रमाणे वर्तमान कुलगुरू प्राध्यापक मधुसूदन भट्टांना ज्यांच्या कार्यकाळामध्ये या विद्यापीठात अशा प्रकारचे करून त्याला जातीवादी वळण देण्याचा प्रयत्न अनेक दिवस विधिमंडळामध्ये वादविवाद होत राहिले. परंतु संस्कृत विश्वविद्यालयाचा मार्ग खुला होता. त्यावेळी संस्कृत प्रेमी म्हणून मी स्वतः आणि डॉक्टर श्रीकांत इस्कर आणि सुधाकर नाईक त्यावेळचे मुख्यमंत्री यांच्यात बऱ्याच काही चर्चा झाली आणि एक दिवस मी सुधाकर नाईकांशी बोलताना असं सांगतो की या विश्वविद्यालयाची स्थापना करायची असेल जी संरचना आहे ती पूर्ण उभी करण्यामध्ये डॉक्टर श्रीकांत इस्कर यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. सुधाकरराव नायकांच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकलं नसतं. हे संस्कृत भाषे व साहित्याचे असे विद्वान व्यासकीय अभ्यासक आहेत. तसंच त्यांनी त्यांच्या ज्ञानाच्या बरोबर एखादी सक्सेस स्टोरी बनवण्याकरता जो एक व्यावसायिक प्रोफेशनल अप्रोच पाहिजे. प्रोफेशनल म्हणजे नफा कमवण्याचा नाही, एखादं काम करण्याची जी पद्धती असते